तुकडा साफ करून टाकायचा. एकाला आपल्या शेजार जागा फटका झाला मी पुरे संपल्या पाहिजे. ह्याकडेच त्याकडे एकाला देता एकाला देत नाही. सगळ्या मराठी आता सावध राहा. जर आचारसंहितेच्या आत आपल्याला आरक्षण नाही दिलं कारण त्यांना दिलंय, जर आपल्याला दिलं तर एक सुद्धा निवडून आलं पुरेचे पुरे पडले पाहिजे. सुपडा साफ करून टाकायचा. एकाला अजिबात ठोयचं नाही आलं. हे भाजप नाही ना, भाजप नाही ना, कुणी नाही ना, कुणी नाही, दोन्ही मुख्यमंत्री नाही, दोन्ही उपमुख्यमंत्री नाही, कुणी नाही, कुणी नाही. आपल्या शेजार जागा फटका झाला मी आता ऐकलंय. त्यांचा अध्यादेश काढलाय, त्यांचा मार्ग मोकळा केला. मराठ्यांचा जर आता आरक्षणाचा मार्ग मोकळा केला पुरे संपल्या पाहिजे. ह्याकडेच त्याकडे एक बी जातवान तुम्ही मराठी असाल ना तर एक बी राहिले पाहिजे आता. हो नसता आचारसंहितेचा आमचं आरक्षण द्यायचं. अरे आमच्या उघड्या डोळ्यांना अपमान बघायचा का आम्ही येऊ? एकाला देता एकाला देत नाही. कोणतं सरकार चालवता तुम्ही? मूर्खपणा लावलाय. आता सुट्टी नाही. आता यांना ज्याचं होत नाही त्यांचं झालंय. आमचं 200 वर्षापूर्वीचं आता आम्हाला सुद्धा आमचा अध्यादेश मराठा आणि कुणबीचा पाहिजे. तुम्ही नाही दिला की तुम्ही खलास. तुम्हाला सुट्टी देत नाही. आता आमचे पॉईंट बी बदलले. एकाला एक न्याय, एका जातीला दुसऱ्या जातीला तिसरा न्याय. हे राज्य चालवायला निघालात काय देवेंद्र फडणवीस तुम्ही? तुम्हाला सुट्टी नाही. मराठा आणि कुणबी एक 2-4 दिवसाच्या आत नीट करायचा. आचारसंहिता लागायच्या. तुम्ही नाही केलं की सगळ्या मराठ्यांना सांगतो स्वतःच्या पोरात घाट करू नका. भाजप नाही, भाजप नाही, काँग्रेस नाही, शिवसेना नाही. हे आता बघा तुम्ही डोळ्यासमोर तुमच्या. दिलं एकाला होत नसून, आपलं होत असून आपल्याला दिलं जात नाही. ही आपल्या जातीचा आपल्या पोरांचा अपमान सहन करू नका. आता खास जातवान ओरिजिनल मराठी असाल तर हे सहन करायचं नाही.